शिवाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराज। छत्रपतींचं नाव घेतलं की रोमारोमात निर्माण होतो तो राष्ट्राभिमान। असे या स्वराज्य निर्मात्यांचा जिवलग सखा म्हणजे सह्याद्री। अशा या सह्याद्रीच्या अंगखांद्यावरून संथपणे वाहते ती कृष्णामाई। साथीदार ती स्वराज्याच्या शिवरायांची, प्रेरक त्या संस्कृतीची आणि जीवनदायिनी अवघ्या महाराष्ट्राची। ऐतिहासिक वारसा जोपासणारी कृष्णामाईच्या मांडीवर बसलेली ही विराट नगरी वाई स्वातंत्र्य लढ्यात खूप चांगल्या प्रकारे योगदान देणारे, पूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर पूर्ण भारतात आपले नाव उमटवणारे असे क्रांतीवीर किसन महादेव वीर पाटील यांचे हे गाव कवठे। वाईपासून जवळच वसलेलं हे गाव राजकीय, शैक्षणिक आणि सांस्कृतिक दृष्ट्या अग्रेसर गाव आहे। भारतीय स्वातंत्र्यामध्ये तसेच गोवा मुक्ती संभ्रमामध्ये या गावातील तब्बल 52 स्वातंत्र्य सैनिकांनी आपल्या शौर्याचे आणि अतुलनीय धैर्याचे दर्शन पूर्ण भारताला घडविले। हाच धैर्याचा वारसा, त्याग, धीरोदत्तपणा इथल्या पुढील पिढ्या चालवत आहेत। केंद्रीय लोकसेवा आयोग, महाराष्ट्र लोकसेवा आयोग, बँकिंग स्पर्धा परीक्षा या परीक्षांमध्ये गुणवत्तेने उत्तीर्ण होऊन प्रतिष्ठेच्या शासकीय पदांवरती कार्यरत असणाऱ्या कवठेकरांबद्दल गावाला एक वेगळाच अभिमान आहे। आणि याच गावची एक वैशिष्ट्यपूर्ण ओळख म्हणजेच कवठेगावची बगाड यात्रा। चैत्र कृष्ण पंचमी या तिथीला ग्रामदैवत श्री भैरवनाथ जोगेश्वरी माता यांची यात्रा भरते। यात्रेचा मुख्य दिवस पंचमी असून त्या दिवशी बगाड उत्सव असतो। गुढीपाडव्या दिवशी बैठक बसते आणि बगाड्याचे सर्व विषय चर्चिले जातात। नियोजन मात्र 3-4 महिने आधीपासूनच सुरू होते। या बैठकीनंतर गावातील ज्येष्ठ आणि तरुण वर्ग बगाडासाठी लागणारे लांब आणि पुरेसे जाडीचे कळक आणतात। हे कळक साधारणतः तिरके असल्याने सरळ होण्याकरता त्यांच्यावर वजन ठेवले जाते। तसेच बगाडासंबंधित इतर कामे प्राधान्य देऊन करून घेतली जातात। तसेच गावातील तरुण वर्ग सुमारे पाडव्यापासूनच रोज सकाळी उठून सोमेश्वराच्या मंदिरापासून गावाशेजारील डोंगरावर जिथे देवाचे मूळ स्थान आहे तिथे पाणी घालण्यासाठी जातात। हेच कवठे गावाच्या एकीचे आणि उत्सवाचे प्रतीक दर्शन देते। भगव्या झेंड्याच्या संसाराला दे जगदंबे बळ, भगव्या झेंड्याच्या संसाराला दे जगदंबे बळ। वाजवू संबळ आईचा मांडला गोंधळ, वाजवू संबळ आईचा मांडला गोंधळ। आंबे तुझाव दो आंबा बाई तुझाव दो, आंबे तुझाव दो आंबा बाई तुझाव दो, आंबे तुझाव दो आंबा बाई तुझाव दो। उदो 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 आंबे आंबे तुझाव दो, उदो 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 आंबे आंबे तुझाव दो, आंबे तुझाव दो आंबा बाई तुझाव दो।
यात्रेच्या अगोदर म्हणजे चतुर्थीला देवाला हळद लावण्याचा विधी पारंपरिक पद्धतीने पार पाडला जातो. चतुर्थीच्या रात्री सर्व बगाड्याची बांधणी आणि तयारी करण्यात येते. बगाड्याच्या बांधणीमध्ये गावातील अबालवृद्धांचा लक्षणीय सहभाग असतो. गावातील तरुण वर्ग ज्येष्ठांच्या साथीने बगाड्याची तयारी करतो. जुन्या व नव्या पिढीचा समन्वय या निमित्ताने चांगलाच दिसून येतो. या बनावटीत कुठेही लोखंडाचा वापर केला जात नाही. दरम्यान त्याच रात्री सुमारे 12 वाजता बगाड्याची निवड करण्यासाठी श्री भैरवनाथ मंदिरामध्ये कौल लावला जातो. देवराज सेव्यमान पावना कृपंकजं ज्ञाल यज्ञ सूत्र बिंदु शेखरं कृपाकरं नारदादि योगि वृंद वंदि तंदि गंबरं काशिकापुराधिनाथ काल भैरवं भजे. गावातील इच्छुक व्यक्ती देवासमोर ओवेने बसून कौल लावतात. कौल हा एक प्रकारचा प्रसादच. देवाच्या पुढील गाथाडीवर प्रत्येक नमस्काराच्या नावाने गहू लावायचे आणि कौल लागणाऱ्याला द्यायचा बगाडा होण्याचा मान. यावर्षीचा मान मात्र माननीय गौरव ससाने यांना मिळाला. Thank you.
बगाड्याचा मानकरी गावनजीकच असलेल्या कृष्णातीरावरील सोमेश्वर मंदिराच्या देवतेस अभ्यंगन स्नान करतो, देवदेवतांची विधिवत पूजा करतो आणि गावापासून सुमारे 1.5 किलोमीटर असलेल्या विठ्ठलवाडी येथे मुकाई देवीचे इथे स्थानपन्न होतो. दरम्यान रात्रभर जागून तयार केलेले बगाड हे पहाटे उडून मुख्य रस्त्यावर आणले जाते. साऱ्या जगाचा परी तू आम्हाले कराची विकू मावली. तयार होणारा गाडा हा प्राचीन तंत्रज्ञानाचा एक उत्तम नमुनाच आहे. आता उगवतो बगाडाचा मुख्य दिवस. देवांची आरती आणि पारंपरिक विधी झाल्यानंतर बगाड विठ्ठलवाडी हा गावाचाच एक भाग असलेल्या ठिकाणी भावकीनुसार नेमून दिलेल्या बैलजोड्यांच्या संख्येने आणला जातो. बगाड ओढण्यासाठी सुमारे 4 ते 6 बैलजोड्यांचा वापर केला जातो आणि गावातील प्रत्येक भावकीनुसार बैल झुंबण्याचा मान हा प्रदान केला जातो. काळी धरती नांगरलेली आली र पेरणी धावत येर काळ्या मेघा कृपा आता करी हा. काळी
एक विशिष्ट ठिकाणापासून दुसऱ्या विशिष्ट ठिकाणापर्यंत विशिष्ट भावकीला बगाड उडायचा मान मिळतो, त्याला खुतास म्हणतात. ज्या खुताने बगाड सकाळी विठ्ठलवाडी येथे पोचवले, त्या खुत्यानेच गावाच्या ओढ्यापासून गावापर्यंत बगाड उडायचं हा गावाने लिहून दिलेला एक नियमच आहे. दरवर्षी खुते फिरते येतात. मी कवठे बगाड यात्रेचा चालू वर्षीचा बगाड्या गौरव हरिभाऊ ससाने नाथसाहेबांना काही वर्षांपूर्वी नवस बोललो होतो आणि माझा नवस व्यवस्थितरित्या पूर्ण झाला आणि नाथसाहेबांचा असा आशीर्वाद माझ्या पाठीशी असावा यासाठी मी हे बगाड स्वेच्छेने घेत आहे. चैत्र कृष्ण पंचमीला कवठे गावाच्या यात्रेस प्रारंभ होतो, तरी बगाडाच्या यात्रेच्या आदल्या दिवशी बगाड्याचा कौल लागला जातो. यंदाचा बगाड्या होण्याचा मान गौरव ससाने इंडियन आर्मी यांना मिळालेला असून रात्री 12 वाजता कौल लावल्यानंतर बगाड्याला सोमेश्वर मंदिरा येथे नेले जाते. बगाड्या तेथील नदीतील पाणी घेऊन सर्व देवी देवतांची विधिवत पूजा करतो. तदनंतर ते पाणी घेऊन कवठे गावात येऊन ग्रामदैवत आणि सर्व देवी देवतांना स्नान घालतो. तदनंतर दुसऱ्या दिवशी बगाड्याला मुकाई मंदिरा येथे ठेवले जाते आणि 1 वाजल्यानंतर बगाड्यात्रेस प्रारंभ होतो. तो वर्षभर सांभाळलेले खिल्लार बैलांच्या साह्याने हा गाडा ओढला जातो आणि हजारो भाविकांच्या उपस्थितीत ही यात्रा पार पडते आणि संध्याकाळी 6 च्या सुमारास गाडा गावात पोहोचला जातो. Thank you.
ज्या ठिकाणी बैल जुटतात त्या ठिकाणी जाऊन द्यायचं नाही पुढं, याची दक्षता यात्रा कमिटीतील सर्व सदस्यांनी घ्यायची, तसेच कवठे ग्रामस्थांनी सुद्धा या ठिकाणी ती काळजी घ्यायची. आजच्या या कार्यक्रमाला ज्यांना देणगी द्यावायची असेल त्यांनी या ठिकाणी कृपया माईकपाशी संपर्क साधायचा आहे, या ठिकाणी त्यांची देणगी स्वीकारली जाईल. पुढे जात असताना कुठलाही प्रसंग येऊ नये यासाठी सर्वांनी त्याची काळजी घ्यायची. सर्वांना विनंती आहे की सर्वांनी आपापली स्वतःची काळजी घ्या. देवाची आरती आणि पारंपरिक विधी उरकल्यानंतर बगाड्यास बगाड्याला जोडण्यात येते. बगाड्याची स्थापना बगाड्यावर झाल्यानंतर तिथे बगाड्याच्या शिड्याचे 5 वेढे घेतले जातात आणि आरती झाल्यावर खऱ्या अर्थाने होते सुरुवात या बगाड्याला. तसेच सर्वांना विनंती आहे की आपण सर्वांनी या ठिकाणी सहकार्य करायचंय, कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी प्रत्येकानं आपापली स्वतःची काळजी घ्यायची. या ठिकाणी गाण्याच्या पुढे समोर जी बैलबाव झुकलेली आहे पाठीमागे गाण्यापाशी जी आहे दुर्वीला, या ठिकाणी शक्यतो ज्यांना कोणाला माहिती नसेल अशा लोकांनी त्या ठिकाणी जाऊ नये, लहान मुलांनी त्या ठिकाणी जाऊ नये, तसेच म्हाताऱ्या लोकांनी सुद्धा त्या ठिकाणी जाऊ नये याची दक्षता घ्यायची आहे. सर्वांना विनंती आहे या ठिकाणी देणगी द्यावायची असेल त्यांनी कृपया या ठिकाणी माईक पाशी संपर्क साधायचा आहे. सातारा जिल्ह्यातील नामांकित पदार्थ म्हणून महाराष्ट्रात ज्याचा उल्लेख केला जातो ते आपलं कवठे गावचं पगार या ठिकाणी चालू होत आहे, सुरुवात होत आहे. या ठिकाणी नागपूरच्या उपस्थितीत भाविक या ठिकाणी जमलेले आहेत आणि या सर्व भाविकांचं मी या ठिकाणी यात्रा कमिटीच्या वतीने हार्दिक स्वागत करतो. कृपया वेळ झालेला आहे त्यांच्याकडून 201 रुपया या ठिकाणी देणगी आलेली आहे, तरी ग्रामस्थ त्यांचे आभारी आहेत. वीर गणेश
हे बगाड भावक्यावर नेमलेल्या बैलजोड्यांच्या माध्यमातून शेताच्या नांगरणीमधून उंच लगत रस्त्यांवरून शेताच्या बांधांवरून गावाकडे मार्गक्रम करते. बगाड्याच्या भोवती शुभ्र कपड्यांमध्ये आणि गुलालाने माखलेले ज्येष्ठ आणि तरुण वर्ग श्रद्धापूर्वक अनवाणी पायाने चालत असतात. बगाड्याच्या उत्सवावेळी बगाड्याच्या पुढे आणि मागे ट्रॅक्टर आणि ट्रॉली असते. यावरून बगाड्याच्या संदर्भात सर्वांना सूचना देऊन बगाड संचलनामधील शिस्त आणि सुरक्षा यावर लक्ष ठेवले जाते. यासोबतच पारंपरिक वाद्यांच्या वादनाने उत्सवाची शोभा नक्कीच वाढली जाते. दत्रच वार निघाल हे गाव सार भैरवनाथाच्या पायाशी जमली संधी लेकर हे सुटलं दत्रच वार निघाल हे गाव सार भैरवनाथाच्या पायाशी जमली संधी लेकर रंगला कुस्तीचा फड पायबी होतो या जड ह्या लाल मातीत होत या चलन अवघड वर्दळ ना कुणाचा कुणाला मेळ वदत गजत चालल या रूपालखीचा खेळ होरा पोरींची वर्दळ ना कुणाचा कुणाला मेळ वाजत गाजत चालल या रूपालखीचा खेळ इस आलं या माथ्यावर खांद्यावरी पेलल या भार अद्भुत तुझा महिमा देवा येतो मी शरण उधळ दे गुलाल वाजू दे संभळ दिसला दिसला दोरा द्या हातवर कर
नाही नाही नाना सारे हे तुझ्या दर्शनाला तू तरणारा तू मरणारा देवगण सारे हे तुझ्या दर्शनाला काशीनाथा भैरीनाथा पायी तुझ्या देवा हे माथा काशीनाथा भैरीनाथा पायी तुझ्या देवा हे माथा Thank you.
संध्याकाळी बगाड गावात पोचायच्या आधी भाविकांची प्रचंड गर्दी गावाच्या दिशेने येऊन ठेपलेली असते. जेवढा सकाळचा उत्साह तेवढाच सायंकाळचा उत्साह सुद्धा. आणि याच उत्साहात चांगबल्याच्या गजरात बगाड गावात येऊन पोचतं. बगाड गावात पोचल्यानंतर मानकरी बगाड्या श्री भैरवनाथ जोगेश्वरी यांचे दर्शन घेतो. मंदिरामध्ये विधिवत आणि पारंपरिक पूजा आरत्या संपन्न होतात. यावर्षी मी प्रवीण देडे आबा, प्रसाद चव्हाण, विनोद कोळ, अभिजित जगताप आणि इतर सर्व गावातले तरुण यांच्या सहकार्यातून हा रामगौरव विशेषांक 2019 आपण प्रसिद्ध करत आहोत. दरवर्षी आपल्याला ही परंपरा करायची आहे. या विशेषांकामध्ये आपण गावातले, यावर्षी आपण माहेरवाशिंद जे आहेत, या गावातल्या मुली ज्या अधिकारी आहेत त्यांची माहिती दिली आहे, या गावातले अधिकारी आहेत त्यांची माहिती दिली आहे. याच्यामध्ये आपण स्वातंत्र्य सैनिक किंवा किसनवीर आबांनी एरवडा तुरुंग फोडला त्याचा 75 वर्ष झाली ना, 75 वर्ष पूर्ण झाली. या अनुषंगानं आपण त्याचीही माहिती आपण या अंकात दिलेली आहे. सर्व मानकरी जमले असतानाच ज्येष्ठांच्या सहाय्याने कवठे गाम गौरव विशेषांक प्रसारित केला जातो. यामध्ये गावातील तरुणांनी केलेल्या कार्याचे लिखित रूपांतर प्रस्थापित करण्यात येते. या विशेषांकाचा उद्देश एवढाच, गावातील तरुण वर्ग यांनी आपली उद्दिष्ट मोठे ठेवून कष्ट करून स्वतःच्या आणि आपल्या गावाचा घराचा नाव मोठं करावा. बगाड उत्सवामध्ये रात्री देवाचा छबिना निघतो. छबिन्यामध्ये साधारणतः 50 ढोल, मानाची गाठी आणि देवाचे झाड साथीला असते. गुलालाची उधळण करीत, चांगभले घोष करीत छबिना ग्राम प्रदक्षिणा घालीत पहाटेपर्यंत सुरू असतो. या छबिन्यामध्ये भाविक, ग्रामस्थ, गावातील अबालवृद्ध सहभागी होतात. Thank you.
दुसऱ्या दिवशी पारंपरिक पद्धतीचा कुस्तीचा फड लावला जातो. आजूबाजूच्या गावातील नामांकित मल्ल तसेच गोकुळ तालमेलतील मल्ल यामध्ये सहभागी होतात. हे मल्ल कुस्तीतील आपले कौशल्य दाखवून उपस्थितांची मने जिंकतात. अशा प्रकारे श्री भैरवनाथ जोगेश्वरी यात्रा संपन्न होते. या यात्रेमध्ये सर्व जाती धर्माचे परगावी असलेले ग्रामस्थ पै पाहुणे मोठ्या उत्साहात सहभागी होतात. गावातील एकोपा आणि विविध भावक्यांमधील समन्वय दाखवणारा हा कवठेगावाचा बगाड उत्सव अशा पद्धतीने साजरा केला जातो.